छानशी देवपूजा करून झाली, सगळं काय आवरलं, आता देवाचं सर्व। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग। श्रद्धाज व्लॉग नंबर 1 तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज आहे रविवार आणि बघा आता आपलं मॉर्निंग रुटीनला सुरुवात झालेली आहे। संडे स्पेशल आज काय करणार आहे तर तुम्हाला समजणार आहे। स्पेशल वगैरे असं काही नाही, रोजचाच आपला रेग्युलर जो बेत असतो ना तसाच बेत आहे। तर चला आता आज सकाळी ना पाणी वगैरे येऊन गेलं, पाणी भरलं, पप्पांचा डब्बा झाला। पप्पांना डब्यामध्ये दिली होती ती म्हणजे गवारची सुक्की भाजी पोळ्या, आणि आता चालू आहे ती म्हणजे स्वयंपाकाची तयारी। तर बघा तुम्हाला अंदाज आला असेल, तर मी बऱ्याच वेळा सांगत असते बघा, जेव्हा नॉनव्हेज नसतं ना तेव्हा आमच्याकडे हे असतं रविवारी। तर रविवार म्हटलं ना की कसं जरा सुट्टीचा दिवस असतो, आणि मग कसं ना थोडंसं ग्रेव्हीचं वगैरे असतं, सुक्कं वगैरे आम्हाला चालत नाही जास्त करून, त्यामुळे ना पातळ भाज्या आम्ही प्रेफर करतो, म्हणजे सर्वांनाच लागतं ते घरामध्ये। तर इथे बनवते आहे ते म्हणजे उडदाचं वरण। तर बघा आता उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे, वाटण तयार केलं। आता कशी उडदाची डाळ मी बनवते हे तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण आता शॉर्टकटमध्ये इथे तुम्हाला दाखवते, मी माझं रुटीन तुम्हाला दाखवते, सकाळच्या कामांची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला शेअर करते। तर वाटणामध्ये मी केलं होतं ते म्हणजे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं खोबरं, थोडेसे धणे आणि थोडेसे जिरं, हे सगळं मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ना तेलामध्ये छान अशी कढीपत्त्याची मस्त कडक अशी फोडणी दिली, आणि मग वाटण टाकलं। वाटण छान परतलं की मग त्याच्यामध्ये पाणी, उकडलेलं वरण म्हणजे शिजलेलं वरण, आणि वरणाला फोडणी घातली, तर खूप छान लागतं, अगदी मस्त। भाकरीसोबत तर खूप छान लागतं, बाजरीच्या भाकरीसोबत। पण मग आज मी भाकरी नाही करणार आहे, मी पोळ्या केलेल्या आहे, आणि भात वगैरे असेल त्याच्यासोबत लोणचं तर खरंच खूपच भारी लागतं। तर बऱ्याच जणांना उडदाचं वरण आवडत नाही, कारण की काय ना ते थोडंसं चिघट असतं, त्यामुळे ते बऱ्याच जणांना आवडत नाही, पण आम्हाला आवडतं। आपल्या नाशिक भागामध्ये ना उडदाचं वरण म्हणजे सगळ्यांचंच फेवरेट असतं। तुमचं आहे की नाही मला नक्की सांगा, आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतं। तर आता वरण तर झालं, माझं फोडणी करून झालं, पोळ्या तर झालेल्याच होत्या, आणि नाश्ता वगैरे पण बनवायचा होता। तर रविवारी ना शक्यतो पोहे वगैरे असतात, पोहे किंवा मग सांजा उपमा जसं की, पण मला रोज रोज म्हणजे दर रविवारी तेच खाऊन ना खरंच कंटाळा येतो। तर म्हटलं चला बघूया काहीतरी दुसरं करूयात, आता तुम्हाला दाखवतेच मी पुढे काय करणार आहे। तर त्याआधी ना वरणामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं, आणि एका बाजूला ना चहा ठेवलेला आहे। तर बघा सकाळपासून ना 2 चहा होतो, म्हणजे कसं पाणी वगैरे येतं तेव्हा मी आणि आई उठलेलं असतो तेव्हा एकदा चहा होतो, त्याच्यानंतर ना मग आम्हाला 8:30 दूध जेव्हा येतं ना तेव्हा पुन्हा एकदा चहा होतो। तर बघा आता चहा इथे उकळलेला होता, तर आता मला आणि आईंना पहिले चहा घेऊन घेते आणि मग ना नाश्त्याची तयारी करते, तोपर्यंत आता वरण पण इथे उकळते। सकाळचा वेळ म्हटला ना की थोडासा घाई गडबडीचाच असतो, आणि आज तर खरं त्यांना टिफिन पण द्यायचा होता, त्यामुळे मग मी लगेचच कामाला लागली। म्हणजे 6:30 जी माझी कामं चालू होती ना ती डायरेक्टली मी 10 बसली खाली। तर बघा आता इथे ना बटाटे बॉईल करायला टाकते कुकरमध्ये, तर आता करणार आहे ते म्हणजे बटाट्याचे परोठे, आलू पराठा आज बनवणार आहे। तर खूप दिवसानंतर म्हणजे खूप महिन्यानंतर आज आलू पराठा बनवणार आहे। तर 2-3 झाले ना शौरू सारखा म्हणत होता की मम्मा आलू पराठे बनव, आलू पराठे बनव, तर म्हटलं ठीक आहे चला आज बनवूया। तर बघा आता उरण वरण पण छान असं उकळलं आहे, आणि आता ना दूध पण आलेलं होतं। तर माझी सवय आहे, मी पातेल्यामध्ये दूध ओतण्याच्या आधी ना पहिले पातेलं पाण्याने धुवून घेते आणि मग दूध त्याच्यामध्ये ओतते, म्हणजे प्रत्येकच भांडं धुते, मला सवयच लागली आता। कारण की कसं आहे ना, आपण घासून जरी ठेवले ना तरी बघा भांड्यांवर नाही म्हटलं तरी धूळ पण जमा होते, त्यामुळे मग अशी सवय लागली, थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं धुवून घ्यायचं आणि मग ते भांडं यूज करायचं। तर आता दूध वगैरे तापत ठेवले, एका बाजूला माझं वरण उकळले, म्हणजे वरण आता झालंच आहे। कुकर होतं, कुकरमध्ये बटाटे लावलेत। तर आता बघा कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेतल्या, बटाटे बॉईल झालेले होते, बटाटे बघत होती मी ते सुरीने टोचून की शिजलेत की नाही शिजलेत। त्याच्यानंतर आता चला आलू पराठे तर सर्वांनाच येतात, सगळ्यांनाच आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, आणि गरमागरम खूप मस्त लागतात। तर बघा आता इथे बटाटे वगैरे ना मस्तपैकी किसून घेतलेले आहे, आणि आता याच्यामध्ये मी जे पण काही वाटण केलं होतं ना ते टाकते, जसं की हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडंसं जिरं, थोडीशी बडीशेप, कोथिंबीर, हे सगळं काही वाटलं होतं, आणि किसलेल्या बटाट्यांमध्ये ना आता मिक्स करते। तुमच्याकडे असेल तर आमचूर पावडर टाकायची, थोडीशी कसुरी मेथी टाकायची, माझ्याकडे आमचूर पावडर तर नव्हती, थोडीशी हळद टाकली आणि
परत आहे ना व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित असं ना मिक्स करून घेतलं. आणि याचं जे आपण वरतून आवरण बनवणार आहे ना म्हणजे गव्हाचं पिठाचं, तर ते पीठ पण आहे ना मी मळताना त्याच्यामध्ये थोडासा ओवा थोडंसं जिरं आहे ना पोलपाटावर लाटलं आणि ते पण क्रश करून टाकलं होतं पिठामध्ये. म्हणजे ना वरचं जे आपलं असतं ना पोळीचं पीठ ते सुद्धा ना खाताना मस्त लागतं. तर बघा आता छान असं पीठ सर्व म्हणजे मिश्रण आतलं स्टफिंग छान असं मिक्स केलं आणि चला आता आलू पराठे ना मस्तपैकी लाटून घेते. तर आहे ना आपलं जे स्टफिंग असतं ना ते सुद्धा छान असं एकजीव पाहिजे आणि आपलं पीठ जे असतं ना ते सुद्धा छान असं मऊ लुसलुशीत पाहिजे. तेव्हा बघा आपला पराठा जो असतो ना तो छान असा मऊ सूत येतो आणि तोंडात टाकलं अगदी छान लागतो. ते म्हणतात ना असा मऊ लागतो, तर त्यासाठी ना 2 इंची कन्सिस्टन्सी जी असते ना ती सेम पाहिजे. किंवा मग काय होतं कधी कधी की आपलं पोळीचं पीठ जे असतं ना ते थोडंसं घट्ट मळलेलं असतं आणि आपलं जे स्टफिंग असतं ना ते थोडंसं सैल असतं, त्यामुळे ना पराठे पाहिजे तसे नरम आपले होत नाही. तर बघा आता पराठा छान असा टम्म फुगला पाहिजे, अगदी मस्त वेगळे वेगळे लेअर्स पडले पाहिजे, तेव्हा पराठा खायला पण मस्त लागतो आणि म्हणजे सॉफ्ट पण होतो. तर आता अशाच पद्धतीने ना सगळे काही पराठे करून घ्यायचे घरातले ना करून घेते म्हणजे, आणि घरातली ना अजून बरीचशी कामं माझी बाकी आहेत. तर चला आता या सर्वांना ना पहिले नाश्ता वगैरे करायला देते, मला अजून देवपूजा करायची आहे. मी देवपूजा करणार आणि मग नाश्ता वगैरे करणार. तर बघा आता घरातली ना जी पण काही झाडझूड वगैरे होती ना ती केली आणि बघा खूप छान अशी मोगऱ्याची फुलं आता ना जे काय प्लॉटमध्ये जी मोगऱ्याची झाडं आहेत ना 2-3 झाडं त्याला ना आता सध्या खूप मोगऱ्याची फुलं येत आहे. आणि एकच असं छोटंसं जास्वंदाचं फुल आलं होतं, आता गणपती बाप्पांना वाहणार आहे आणि मोगऱ्याची फुलं आज भरपूर निघाली होती. त्यानंतर तुम्ही बघाल आता खूप छान अशी दिसत होती. तर चला आता सर्व काही देवपूजा ना माझी इथे करून झालेली आहे आणि देवपूजा पण तुम्हाला दाखवते. खूप छान झालेली होती आजची पूजा, अगदीच मन प्रसन्न करून टाकणारी होती आणि घरातलं वातावरणसुद्धा असं छान प्रसन्न आणि पॉझिटिव्ह झालं होतं. तर बघा आपली पूजा ना अशी झालेली आहे आजची, सगळं असं सफेद फुलांनी आपलं देवघर ना आज सजून गेलं होतं. तर अशी आपली देवपूजा तर झाली. त्याच्यानंतर मग ना तुळशीला पण म्हणजे अगरबत्ती वगैरे लावली, बाहेर तुळशीची पूजा करून आली, उंबरठ्यावर सुद्धा छान पूजा केली, छोटीशी रांगोळी काढली आणि बघा असं छोटंसं म्हणजे थोडीशी जरी रांगोळी काढली ना तरी उंबरठ्याचं सुद्धा रूप असं छान खोलून दिसतं आणि प्रवेशद्वारसुद्धा मस्त दिसतो आपला. तर चला आता उंबरठ्याची वगैरे सर्व पूजा माझी इथे करून झालेली आहे. अशी छान अशी देवपूजा करून झाली, सगळं काय आवरलं आता देवाचं सर्व आवरलं तुम्ही पाहिलं, खूपच छान झाली. आज मोगऱ्याचे ना इतके सारे छान छान फुलं येत आहे ना आता गार्डनमध्ये, त्यामुळे आज एकादशी पण आहे आणि मस्त देवघर आपलं ना छान असं सफेद फुलांनी सजून गेलेलं आहे. खूप छान मस्त वाटलं मला, प्रसन्न वाटलं. बघा छोटेसे कहिना फुलं असले ना तर बघा देवपूजेला आपलं एकदमच असं मस्तच असं रूप येतं, खुलून येतं, देवांचं पण रूप खुलून येतं, आपल्या देवघराचं सुद्धा रूप छान असं खुलून येतं. तर खूप मस्त अशी पूजा वगैरे झाली. बघा टिक्का वगैरे लावला आहे, उंबरठ्यावरसुद्धा खूप छान अशी पूजा झाली. त्याच्यानंतर मी आज छोटीशी का होईना थोडीशी रांगोळी पण काढली. तर रोज कसं होतं ना म्हणजे पुसून वगैरे जाते, त्यामुळे मग मी फक्त पूजा वगैरे करते, स्वस्तिक वगैरे काढते, हे रोजचंच माझं ठरलेलं आहे. फक्त ना आज थोडासा पूजा करायला मला उशीर झाला कारण की 11 वाजून गेलेत, पण ना 12 आतमध्ये करायचे असं असतं, पण 11 पण खूप होतात. पण आज हे नाश्ते वगैरे करत बसली ना, सगळा काही स्वयंपाक करत बसली आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला. पण म्हटलं चला आता ना उशिरा का होईना पण मग पटकन आपली पूजा आवरून घेऊया. आता ना माझा स्वयंपाक तर झाला, तुम्ही पाहिलं मी सकाळपासून तुमच्याशी शेअर केलं. सुट्टीचा दिवस म्हटला ना तरी आपल्याला कधीही सुट्टी नसते, गृहिणीला कोणत्याच गृहिणीला सुट्टी नसते, कारण की ना सकाळी उठल्यापासून पाणी भरा डबे करा हे प्रत्येकीलाच असतं, तसंच आहे. तर त्यात तुम्हाला जसं बोलली पाणी पण आज आलं होतं खूप पाणी ना आमच्याकडे 4 दिवसांनी, तर त्यामुळे ना सगळंच रिकाम होतं, त्यामुळे सर्व काही भरावं लागतं. आता फक्त माझी राहिली ती म्हणजे कपडे मशीनला लावायचेत, भांडे आवरायचेत आणि पोछा करायचं, ही 3 कामं राहिलेली आहेत. भांडे पण आज भरपूर आहे कारण की आता तुम्ही बघितलंच हे आलू पराठे कर हे कर ते कर, त्याच्यामुळे भरपूर भांडे पडले. आता एवढं सगळं काय आवरून घेते आणि आज खूप दिवसानंतर मी पराठे बनवले होते तर खूप छान झाले होते, मस्त झाले होते. ठीक आहे चला आता सर्व काही पटापट आवरून घेते, फार म्हणजे फार गरम होतं आहे, आता राहिलेली कामं आवरते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते.
तर आता बघा, घर कामासोबत म्हणजे घरातली ना इतर सर्व काही कामं करता करता ना आपण आपलं स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष करतो, त्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर असं टॅनिंग येतं, काळवण चेहरा आपला काळवणतो. आणि आता उन्हाळा भरपूर आहे, त्यामुळे ना आपण आपल्या चेहऱ्याची आपल्या स्किनची ना तेवढीच काळजी घेतली पाहिजे. घरासोबत आहे ना आपण स्वतःलासुद्धा तेवढाच वेळ दिला पाहिजे. मग तुम्ही घरच्या घरी ना म्हणजे फेशियल करू शकता, क्लीनअप करू शकता, घरच्या घरी स्क्रब करू शकता, जेणेकरून तुमची स्किन पण हेल्दी राहील आणि ग्लोईंग करायला मदत होईल. तर इथे ना माझ्याकडे गुड वाईप्सचं जे स्क्रब आहे रोजशिपचं, ते मी आज करणार आहे. आता सध्या मी जे फेसवॉश वापरते ना त्याच्यामध्ये असे पार्टिकल्स नाही आहे. जेव्हा मी ममाअर्थचं उपटनचं फेसवॉश वापरायची ना त्याच्यामध्ये ना छोटे छोटे पार्टिकल्स होते, त्यामुळे ना आपल्या म्हणजे चेहऱ्यावरची जी पण काही डेड स्किन असते ना त्या पार्टिकल्समुळे ना ती निघून जायची. म्हणजे थोडंफार स्क्रब त्या फेसवॉशमध्येच होतं, त्यामुळे मला सेपरेटली फेस स्क्रब करायची कधी गरज पडली नाही. त्या फेसवॉशने सर्व काही ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससुद्धा ना निघून जायचे फेसवॉशमध्येच होतं त्यामुळे. आणि आत्ताचं जे फेसवॉश आहे ना ते जेल बेस आहे, त्यामुळे ना ते फक्त आपल्या चेहऱ्यावरची डर्ट आणि आपला जो पण काही मेकअप असतो ना तो रिमूव्ह करतो आणि आपला फेस जो आहे ना तो आपला म्हणजे छान असा वॉश होऊन जातो आणि फेअर होतो, ग्लोईंग होतो. त्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं ना स्क्रब करूया. जी पण काही डर्ट आहे, जे पण काही थोडेफार ब्लॅक हेड व्हाईट हेड्स वगैरे येतात ना नाकावर हनुवटीजवळ, तर ते थोडेफार निघून जातील आणि बघा चेहरा थोडासा ग्लोई दिसेल. आणि ना जे पण काही काळवणतो ना उन्हामध्ये, बघा सनटॅन वगैरे होतं. घरकाम आपण जेव्हा करत असतो म्हणजे घरातली कामं जेव्हा आपण करतो ना तेव्हा खरंच आपण आपल्याकडे लक्ष देत नाही, स्वतःसाठी वेळच मिळत नाही असं बोलतो आणि आपण मोकळं होतो. पण आहे ना आपण दिवसभरामधले 15 ते 20 मिनटं जरी काढले ना तरी आपली स्किन ही ग्लोईंग आणि हेल्दी दिसण्यास मदत होते. मग तुम्ही घरच्या घरी स्क्रब म्हणजे टोमॅटोवर साखर पेरून हे जरी स्क्रब तुम्ही केलं ना तर बघा टोमॅटो आपल्याला ब्लिचिंगचं काम करतं आणि इन्स्टंट ग्लो देतो. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्क्रब करू शकता. एखादा फेसपॅकसुद्धा तुम्ही घरच्या घरी वापरू शकता, जसं की बेसन पीठ, हळद, थोडीशी थोडंसं दही, साय म्हणजे दुधावरची साय वगैरे, जे तुमच्या स्किनला सूट होतं त्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची स्किनची काळजी घेतली तर बघा तुमची स्किन नक्कीच हेल्दी राहण्यास मदत होईल. तर स्किनसोबतच आहे ना आपण आपल्या हातापायांचीसुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे घरच्या घरी आपण मेनिक्युअर पेडिक्युअरसुद्धा जमेल तसं केलं पाहिजे. थोडंफार जरी केलं ना 15 ते 20 मिनटं मेनिक्युअर म्हणा पेडिक्युअर म्हणा, तर बघा आपल्या सगळ्या हातापायांमध्येसुद्धा बराच असा छान फरक पडतो. तर बघा आता छान फेसवॉश झाल्यानंतर मी स्वच्छ आता टॉवेलने माझा फेस पुसून घेतलेला आहे आणि इन्स्टंट आपल्याला ग्लो दिसतो. जर ड्राय स्किन असेल ना तर जोरजोरामध्ये स्क्रब करायचं नाही, अगदी हळूवारपणे करायचं. तर बघा नाकाचा शेंडा कसा चमकायला लागलेला आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही मार्केटमध्ये ना छान छान स्क्रब अवेलेबल मिळतात, त्यापैकी तुम्ही कोणतंही वापरू शकता. किंवा मग जसं मी तुम्हाला बोलली टोमॅटोवर साखर टाकायची आणि मग त्याने स्क्रब करायचं, अगदी छान इन्स्टंट ग्लो मिळतो. कोणतंही केल्यानंतर म्हणजे कोणतेही स्क्रब वगैरे केल्यानंतर, फेसपॅक वगैरे अप्लाय केल्यानंतर त्याच्यावर ना मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. त्याने आपली स्किन जी आहे ना ती मॉइश्चराइज राहते, म्हणजे त्याच्यामधला ओलावा ना टिकून राहतो. कारण की ना स्क्रबने वगैरे बघा थोडाफार ड्रायनेस येतो, तो ड्रायनेस येऊ नये त्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर सनस्क्रीनचा वापर नक्कीच करायचा आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण ना घरकामासोबत म्हणजे इतर कामांसोबत स्वतःलासुद्धा वेळ देणं ना तितकंच महत्त्वाचं आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. दिवसभरामधला जो आपला दुपारचा वेळ असतो ना त्या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच हे करू शकता. तर चला आता सनस्क्रीन वगैरे अप्लाय करून घेते आणि हे माझं रोजचंच आहे सनस्क्रीन मॉइश्चरायझर. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटेल, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.